सरकारमध्ये तो गुन्हा आहे आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभं राहणार. आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी. तुम्ही एक ट्विट केले, गृहमंत्र्यांना विनंती केली की राज्यात ज्या घटना घडतात माझी सुरक्षा काढा. काय या ट्विटचा अर्थ घ्यायचा नेमका? माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना, म्हणजे माझं जर म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन, पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत ते जे कुठे आसामला गेलेले सगळे होते ना त्यांना पण सुरक्षितता दिली आहे. आता आमच्या माझ्यासाठी, मी तर माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे. जेवढी माझी सुरक्षितता महत्त्वाची आहे तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे. तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे. त्याच्यामुळे माझी सिक्युरिटी विथड्रॉ करा. गृहमंत्री म्हणताय तुम्हाला याचं गांभीर्य नाही, या घटनेचं गांभीर्य नाही, याचं राजकारण तुम्ही राजकारण तुम्हाला या घटनेचं गांभीर्य नाही, तुम्ही राजकारण करता. देवेंद्रजींनी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले हा त्यांचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल, पण मी हात जोडून एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक लेख म्हणून, एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. त्या ज्या नराधामांनी ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे. याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही, आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार, हा मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्र्यांनी आता टीका अशी केली आहे की विरोधकांचा हा सगळा पॉलिटिकल स्टंट आहे, राजकीय सौदेबाजी केली जाते आणि त्यासाठी हे सगळे आंदोलन वगैरे केले, स्वतः मुख्यमंत्री बोललेत आता. हे बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे. पण जर ह्या सरकारने बलात्कारची बातमी झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ॲक्शन घेतली असती, त्या मुलाला अटक झाली असती, त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता,